ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। पुण्यात राज्यपाल पुण्यात आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवलेत, संभाजीराजे संघटनेने काळे झेंडे दाखवलेत, त्यांना आक्रमक झालेले पाहायला मिळतात, पण भाजपकडून कुठलाचही उत्तर आले, उलट या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी। आता जे काही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून करायचं असेल ते करत असतील, परंतु मी सकाळी देखील बारामतीमध्ये बोलत असताना मीडियाला सांगितलं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे, त्यांच्याबद्दल कुठल्याही व्यक्तीने, सरदा सर्वसामान्य नागरिक असेल किंवा उच्च पदावर बसणारी कोणी व्यक्ती असेल, यांनी कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करता कामा नये। जर कुणी केलं तर अशा व्यक्तींच्यावर नागरिकावर कारवाई केली पाहिजे। जर कुणी उच्च पदावर बसणारी व्यक्ती करत असेल आणि तिथं कायद्याच्या संदर्भात काही अडचणी येत असतील, तर त्यांना त्या पदावर ज्यांनी बसवलं आहे त्यांनी लक्ष घालून ह्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्याच्यात राजकारण कुणालाही करायचं नाही। तुम्ही बघितलंय काही भाजपच्या खासदारांनी पण ज्याबद्दलची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेली आहे। ते काही राजकीय अँगलनी आम्ही भूमिका मांडतो असं अजिबात नाही। मी पुन्हा सांगतो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातले देशाचे जे जे महापुरुष असतील त्या सर्वांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेला आदराचं स्थान असल्यामुळं, त्यांच्या मनात आदराचं स्थान असल्यामुळं ह्याबद्दल कुणी अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांच्या मनामध्ये एक राग निर्माण व्हावा, लोक रस्त्यावर उतरावीत, त्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, त्याच्यातनं इतर कुणाला त्रास व्हावा, ही भावना आमची कुणाशीच नाही। कदाचित माझा अंदाज आहे 8 तारखेचं मतदान झाल्यावर किंवा 5 मतदान झाल्यावर, 8 काउंटिंग आहे, 5 मतदान झाल्यावर काही सांगितलं जातं दबक्या आवाजात की त्यावेळेस घेतलं जाईल। बर, जे वक्तव्य करतायत त्यांनाही राहायचं नाही आपल्या महाराष्ट्रात, त्यांनाही जायचं आहे, तेही म्हणतात आता बस हो गया, मुझे जाना है, तो जाने दो। अगर आप ये कार्यक्रम YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें, और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करना ना भूलें।